सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे जनतेच्या पैशांवर डल्ला मारतात ही बाब काही नवीन नाही अनेकदा कामे झालेली नसताना किंवा कामे अपुरी असतानाच कामाची बिले अदा केली जातात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा येथील काही भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून अशा पद्धतीने गैरव्यवहार करण्यात आलाय पाहुयात हा रिपोर्ट साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींची खोटी बिले काढल्याचे समोर आले आहे याबाबत कितीही तक्रार केल्या तरी कोणावर काहीही कारवाई होताना मात्र दिसत नाही येथील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करण्याची मालिका सध्या येथे सुरू आहे सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात तीन लाखांच्या आतील सातशे चौदा कामे करण्यात आल्याचे भासवून या संपूर्ण कामाचा निधी हडपण्यात आला आहे कामाचे विभाजन करू नये असा नियम असताना देखील येथे कामाचे तुकडे करण्यात आले आहेत तसेच बोगस ठेकेदारांच्या नावावर आणि मजूर सोसायटी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर या कामांचा निधी हडप केल्याचे समोर आले आहे सन दोन हजार सोळा सतरा मध्ये एकूण एक हजार सातशे शहाऐंशी कामे चालू असल्याचे दिसून येते यापैकी सातारा विभागाचे नऊशे अकरा कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेलेत आणि याच विभागात सध्या चालू असलेली कामांची एकशे पंधरा एवढी आहे मात्र यापैकी बरीचशी कामं पूर्ण झालेली नाही किंवा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत या सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे कारण सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत झालेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून त्यात अनेक निर्दोष व्यक्तींचे जीव गेले आहेत मात्र एवढे सर्व होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होताना मात्र दिसत नाही ज्यामुळे कुठेतरी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यात मिली भगत तर नाही ना, ना त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक हजार सातशे शहाऐंशी कामांची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सातारा